नमस्कार, चाचणी क्रमांक 3, अहमदनगर जिल्हा। प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते? अ दर्पण, ब दिग्दर्शन, क मराठा, ड ज्ञान प्रकाश। योग्य पर्याय दिग्दर्शन। प्रश्न दुसरा, महाराष्ट्रात विजेवर चालणारा पहिला रेल्वेचा मार्ग कोणता? अ मुंबई ते कुर्ला, ब मुंबई ते ठाणे, क मुंबई ते विटी, ड मुंबई ते कल्याण। योग्य पर्याय ब मुंबई ते ठाणे। प्रश्न तिसरा, खालीलपैकी समाजसेवक अण्णा हजारे यांचे अहमदनगर जिल्ह्यातील गाव कोणते? अ शिर्डी, ब रायगन सिद्धी, क श्रीरामपूर, ड हिवरे बाजार। योग्य पर्याय रायगन सिद्धी। प्रश्न चौथा, अहमदनगरपासून 56 किलोमीटर असणाऱ्या कोणत्या गावी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला? अ नेवासे, ब राहुरी, क पारनेर, ड जामखेड। यातला योग्य पर्याय नेवासे। प्रश्न पाचवा, अहमदनगर जिल्ह्यातील मॅगसेसे पुरस्कार विजेते रजनीकांत आरोळे यांचे गाव कोणते? अ कोपरगाव, ब शेवगाव, क जामखेड, ड संगमनेर। योग्य पर्याय जामखेड। प्रश्न सहावा, डिस्कवरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोठे लिहिला? अ श्रीरामपूर, ब पाथर्डी, क नेवासा, ड नगर भुईकोट किल्ला। योग्य पर्याय ड नगर भुईकोट किल्ला। प्रश्न सातवा, अहमदनगर जिल्ह्यात टिंबटिंब येथे काळविंटांसाठी अभयारण्य आहेत? अ राशीम, ब रेहेकुरी, क श्रीरामपूर, ड अकोले। यातला योग्य पर्याय ब रेहेकुरी। प्रश्न क्रमांक आठवा, अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाचे बाराहीमाही पीक कोणते? अ गहू, ब हरभरा, क ऊस, ड तंबाखू। यातला योग्य पर्याय क ऊस। प्रश्न नववा, अहमदनगर जिल्ह्यात आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन करण्यात आला? अ प्रवरानगर, ब अकोले, क कोपरगाव, ड जामखेड। यातला योग्य पर्याय अ प्रवरानगर। प्रश्न दहावा, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात दायमाबाद येथील उत्खननात कोणत्या संस्कृतीचे अस्तित्व सिद्ध झाले? अ हडप्पा, ब मोहेंजोदडो, क सिंधू, ड आर्य। यातला योग्य पर्याय क सिंधू। धन्यवाद।